परिषद मतदारसंघामध्ये ताराराडी आघाडीच्या या पक्षाच्या वतीने आज खासदार राजू शेट्टी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या मतदारसंघातील मतदारांना मी एवढंच आवाहन करेन, ताराराडी आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर आंबेडकरी आणि जनता दल जुगाडीमुळे विकास आघाडी या सगळ्यांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये वेगळं राजकीय समीकरण या ठिकाणी घडतं आहे. या गडिंग्लज तालुक्यातून राजकारणाची जी घडी विस्कटलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये ती नीट करायचं आणि खऱ्या अर्थानं विकासा बघूया आणि सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जातीपातीच्या पलीकडे जाऊन आत्मापुढ जातीतल्या लोकांना बरोबर घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक अशा प्रकारचं राजकारण करण्याची आवश्यकता पूर्वीच्या सरकार या चळवळीला पोषक असणाऱ्या गडिंग्लज एक चांगलं राजकीय सामाजिक वातावरण आम्हाला निर्माण करायचं त्यासाठी आघाडी निर्माण करते. याशिवाय या तालुक्यामध्ये अजूनही काही प्रश्न आहेत, अनेक गावांना पाण्याचा प्रश्न आहे, पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, त्यामुळे भविष्यामध्ये पाणी संघर्ष मला सुद्धा उभा करावा लागणार आहे. तो आम्ही कार्यक्रम आम्ही मी असेल सत्यप्रताप शिंदे साहेब असेल आम्हाला चळवळीचा आणि लढ्याचा वारसा आहे, आम्ही लढाऊ माणसं आहोत आणि लढून आता पाणी मिळावं लागेल. या भारतीय जनता पक्षाच्या छोट्या आश्वासनाला लोक बळी पडणार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 15 वर्षांमध्ये लोकांना दुसरा काही उद्योग केलेला नाही, त्यामुळं आम्ही लढून शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहोत, पाण्याचा प्रश्न सोडवणार आहोत. नाही, भारतीय जनता पक्ष हा बाहेरून आलेला पक्ष आहे, लादलेला पक्ष आहे, इथं त्यांचं मूळ काही नाही आहे आणि कुठून तरी बदनाम झालेली माणसं पक्षात घ्यायची आणि तो आमचा पक्ष खोटा झाला असं आव्हानाचं याला काही अर्थ नाही आहे. ती पक्षाची चूज असते, ती काय पक्षाची वाढ होत नाही. आमच्याकडे खऱ्या अर्थानं तळागाळातून आलेले लढणारे पोलिसांच्या लाट्याकाट्या खाणारे तुरुंगात जाणारे कोर्टात निर्माणी घालणारे असे कार्यकर्ते आहेत लढाऊ लोक आणि जनमत आमच्या बाजूला आहे, त्यामुळं आम्ही कोणाला घाबरत नाही आणि त्यांचं ते आव्हान नाही, ते तो बुडबुड आहे, तो या निवडणुकीत फुटणार आहे.